प्रकल्प केवळ वाढदिवसापुरता मर्यादित नसतो. पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून ही वाटचाल केली. राजकारण कधी केलं नाही, केलं तर समाजकारण आणि ते सुद्धा समाजाच्या हितच. आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती सर्व धर्म समभावाची, त्याच विचारांनी आजपर्यंत वाटचाल केली. जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये, कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची, केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे. नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे वेगळं स्टेट्स जरी वेगळे असली म्हणजे दिसताना अखंड राष्ट्र दिसत, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात. तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे. त्या दृष्टिकोनातनं वाटचाल माझी नेहमीच राहील. नाही तर घोषणाबद्दल त्या मला माहीत नाही, पण त्यांचं मोठे पण आहे. पर्सनल माझे त्यांचे रिलेशन आता जरी मुख्यमंत्री असले तर ते ह्या अगोदर सुद्धा, म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेत. आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे, मी त्यांना विनंती केली तर आला बरोबर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.